आपल्या इकडे याला जातीवंत काय होता पत्र काढायला लागते दिसते टाक पत्र दिसते काढपत्र इकडनं असा झाला हे तुमचे हाय तर मी सुकून घेतला रांग मारो 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 ओ ओ मारायचं नाही कोबरा मित्रांनो पाहू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आणि आपल्या इकडे याला जातीवंत ओरिजिनल वेगवेगळ्या प्रकारे नावाने ओळखलं जातं तर पाहू शकता कशा प्रकारे थोडा अलर्ट झालेला आहे तो इंडियन स्पेक्टिकल कोबरा तरी पण मित्रांनो याचा वय तुम्हाला सांगतो तरी पण हा 3 ते 4 वर्षाचा साप आहे त्याच्यापेक्षा मोठा पण नाही आणि छोटा पण नाही तर असा साप चावल्यानंतर तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जा किंवा जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा कुठल्याही तांत्रिक किंवा
गावटी इलाज याकडे लक्ष देऊ नका, कारण की विषारी साप आहे। तांत्रिक कडे गेल्यानंतर तुमची फसवणूक होऊ शकते आणि कदाचित तुमचा जीव गमावू शकता तुम्ही। तर पाहू शकता कसा अलर्ट झालेला आहे। समोरच्या व्यक्तीला सांगतोय की महापासून तुम्ही लांब राहा, महापासून तुम्हाला धोका आहे। तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याला पूजलं जातं खूप ठिकाणी। इंडियन स्पेक्टिकल कोबरा नाग आपण लगेच त्याला पॅक करतोय। खाण्याच्या शोधात आलेला मित्रांनो, आपण लगेच त्याला पॅक करतोय। कोणाच्या पाटी वगैरे साफ येत नाही तर भुकेला येतो किंवा थंडीच्या शोधात येतो, कारण की आता गरम गरमी खूप असल्यामुळे साफ थंडाच्या शोधात येतो। तर आपण लगेच त्याला नेचर मध्ये सोडणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, आपण 4 किलोमीटर लांब माझ्या गावापासून वडवली या गावात आलेलो। तर लक्ष्मण पेरवे, तर या काकांचे खरंच आभार व्यक्त करतो, कारण की त्या सापाला मारलं नाही। तर काका खरंच धन्यवाद। तर मित्रांनो, आपण लगेच त्याला रिलीज करतोय। पाहू शकता कसा सुंदर साप त्याच्या नेचरमध्ये जात आहे, जितका सुंदर तितकाच विषारी।